निदान शिंदे म्हणा, वहिनगर रोड सांगली येथे वृद्ध महिला घरात निघाली असताना गेटमध्ये येऊन तिच्या गळ्यातील 1.5 तोळ्याची सोन्याची चैन हिसड्या मारून नेली. या प्रकरणी शशिकला किसन लोखंडे वय 67 यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या राहत्या घरात असलेल्या घराच्या गेटच्या गोलूप उघडून आतमध्ये गेले, त्यावेळी अंदाजे 30 ते 32 वयाचा एक अनोळखी इसम फिर्यादीच्या पाठोपाठ गेटच्या आत घरासमोरील मोकळ्या जागेमध्ये आला. त्याने फिर्यादीला विचारले की घरामध्ये कोण राहतात. असे विचारत असताना त्याने अचानक त्यांच्याकडील एक स्प्रे काढून फिर्यादीच्या चेहऱ्यावर मारला आणि फिर्यादीच्या गळ्यातून जबरदस्तीने हिजड्या मारून गळ्यातील 1.5 तोळ्याची सोन्याची चैन काढून घेतली. हिजड्या मारत असताना फिर्यादीच्या गळ्यावर नखाने बरबडले आहे. त्यावेळी फिर्यादीने त्याला प्रतिकार करत असताना त्याने फिर्यादीला ढकलून फिर्यादीला दुखापत करून गेटमधून बाहेर गेला आणि तिथून मिना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा मोफेडवरून पळून गेला आहे. ही घटना 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:15 घडली असे फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यातील तक्रार म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात रात्री 7:45 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वयाजीराव कुरळे यांनी घटनास्थळी भेट घेतली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.